आजाद मैदान पर सकल मराठी क्रांति महामोर्चा की ओर से आमरण उपोषण किया जा रहा है। आइए जानते हैं इस दौरान सकल मराठी क्रांति मोर्चा में बैठे हुए आंदोलनकारियों का क्या कहना है। या ठिकाणी आजाद मैदान मध्ये आम्ही सर्व सकल मराठा म्हणून या ठिकाणी उपोषणासाठी बसलेलो आहोत। सरकारला आम्ही 25 तारखेचं एक अल्टिमेट दिलं होतं। 29 तारखेला पुण्याला आम्ही सारथीच्या इथे आंदोलन केलं आणि सरकारला त्यासाठी आम्ही ज्या 7 मागण्या होत्या त्या मागण्या दिलेल्या होत्या, त्या जर सरकारने मान्य केल्या नाहीत तर आम्ही 2 तारखेपासून आमरण उपोषणासाठी आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसू। त्यासाठी सरकारला जाब विचारण्यासाठी हे सर्व सकल मराठा म्हणून महाराष्ट्रातून सर्व माझे बांधव आणि भगिनी या ठिकाणी आलेले आहेत। ज्या कोपर्डीताईचे अन्याय झाला, अत्याचार झाला, तिच्या ज्या शिक्षेची अंमलबजावणी आहे ती तात्काळ करण्यात यावी। त्याचबरोबर ज्या सरकारने आंदोलनामध्ये ज्या धरपकड चालू केलेली आहे त्यांच्या 307 कलम टाकलेल्या आहेत, त्या ती सर्व कलम सरसकट या ठिकाणी त्यांनी ते काढून घ्यावीत असं मुख्यमंत्र्यांना मी या ठिकाणी आवाहन करीत आहोत। आज आझाद मैदानमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रातील बांधव आणि भगिनी इथे म्हणजे उपस्थित आहे आणि आजचं जे उपोषण आहे हे फक्त आमच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यांच्या माध्यमातून आम्ही आज घेत आहोत। कोपर्डीच्या ज्या ताईंवरती जी आमची मुलगी आहे तिच्यावरती आज जो अत्याचार झाला त्या आरोपींना फाशीची सजा झालीच पाहिजे, त्यासाठी आमची ही एक मागणी आहे। आमचे 42 बांधव मृत्यू पावलेले आणि ते शहीद झाले असं आम्ही म्हणतो आहे, पण त्यांना अजूनपर्यंत न्याय दिला नाही, ती आमची एक मागणी आहे, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे। आम्ही इकडे सरकारला अल्टिमेट देण्यासाठीच या महाराष्ट्रातून माझे बांधव माझ्या बहिणी आलेले आहेत आणि आम्ही ठाम निर्धार घेतले आता केलेला आहे की भरपूर आता फसवणूक भरपूर झाली, आता ह्या सरकारवरती काळी मात्राचा आमचा विश्वास राहिलेला नाही। प्रत्येक दिवशी हा हुशार मुख्यमंत्री एवढा मुख्यमंत्री हुशार आहे की आमच्या 148 आमदारांना पण तो गुंडाळण्याचं काम करतो, ब्लॅकमेल करतो असा आमचा पहिला त्यांच्यावरती आक्षेपच आहे। कारण आमच्या समाजाचे 148 आमदार असताना एकही आमदार त्या विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये मराठ्यांचा प्रश्न मांडत नाही का मांडत नाही, ह्याच्यापाठी बरीच कारणं लपलेली असतील किंवा त्यांचं त्या आमदारांचं काहीतरी त्याच्यामध्ये हे हित लपलेलं असेल। कैमरामैन युवराज के साथ विक्रम सिंह पुंडीर, SCN TV न्यूज़, मुंबई।